महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याच्या घटनाक्रमात राज्यपालांची भूमिका नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर प्रतोदांची झालेली निवड आणि ही निवड करताना अध्यक्षांची भूमिका यावर जोरदार ताशेरे ओढलेत आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण मात्र सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत शिंदे गटाला मोठा दिलासा दिलाय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेमका काय आहे न्यायालयाने हा निकाल देताना नेमकी कोणती निरीक्षणं नोंदवली आहेत याबाबत आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल देताना राज्यपालांच्या निर्णयावर जोरदार ताशेरे ओढलेत एकवीस जून रोजी राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये आमदारांची नाराजी दिसली असली तरी त्यांना सरकारचा पाठिंबा काढायचा आहे असं दिसून आलं नाहीये पण राज्यपालांनी सांगितलं की आमदारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा दर्शवली विरोधी पक्षाकडून विद्यमान सरकार विरोधात अविश्वास ठराव सादर करण्याची इच्छाही व्यक्त केली गेली नव्हती राज्यपालांसमोर आलेली कागदपत्रे बहुमत चाचणीचे आदेश देण्यासाठी पुरेसे नव्हते असं महत्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले दुसरा मुद्दा हा की भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती ही बेकायदेशीर शिंदे गटातर्फे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नेमणूक करण्यात आली याला विधानसभा अध्यक्षांनी ही मान्यता दिली विधानसभा अध्यक्षांच्या गोगावले यांना प्रतोद म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ही नेमणूक बेकायदेशीर असल्याचं विधीमंडळ पक्ष नसून राजकीय पक्षच प्रतोदाची नियुक्ती करत असतो विशिष्ट पद्धतीने मतदान करणं किंवा अनुपस्थित राहणं याचे आदेश राजकीय पक्ष देत असतो विधिमंडळ पक्ष नाही त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाकडून नियुक्त केलेल्या प्रतोदांना मान्यता देणं बेकायदेशीर होतं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय तिसरा मुद्दा हा की उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे आदेश देता येणार नाहीयेत उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरं जाता राजीनामा दिला असून यामुळे त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर पुन करण्याचा निर्णय घेऊ शकत नसल्याचं आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ठाकरे गटातर्फे सुनावणी केली होती यावर निकालात सर्वोच्च न्यायालयाने आपली भूमिका मांडली आहे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळेच भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा राज्यपालांना निर्णय योग्य ठरतो असंही न्यायालयाने या संदर्भात म्हटलंय आणि हे प्रकरण सात सदस्यीय खंडपीठाकडे जाणार सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातील आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे नबाम रेबी या प्रकरणातील तरतुदी इथे लागू होतात की नाही याचा निर्णय सात सदस्यीय मोठ्या खंडपीठासमोर होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय ठाकरे गटाने याबाबत सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली होती सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय देत एक प्रकारे ठाकरे गटाला दिलासा दिलाय आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे सत्ता संघर्षात सर्वात महत्वपूर्ण मुद्दा होता तो आमदारांच्या अपात्रतेचा मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा निर्णय देत शिंदे गटाला मोठा दिलासा दिलाय यामुळे शिंदे फडणवीस सरकारला तुर्तास कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट झालंय एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर निर्णय देताना घडलेल्या घटनाक्रमावर ताशेरे ओढलेत मात्र अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवत शिंदे फडणवीस सरकारला दिलासाही दिलाय तुम्हाला या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका